नमस्कार, सुवर्णाज रेसिपीमध्ये मी सुवर्णा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला पेरूचं आणि मैनमुळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे। चला तर वेळ न काढता साहित्य आणि कृती पाहूया। हे 1 किलो मैनमुळं आहेत। हे मी आणून हे भिजत घातले। भिजत घालून आता आपण ह्याची वरची साली अशी काढून घ्यायची। जराही साली ठेवायची नाही। अशा प्रकारे मी सगळं ही काढून घेते, तुम्हाला स्वच्छ काढून दाखवते। ते पाण्यात घातलेली मैनमुळं चाकू किंवा चमच्याच्या सहाय्यानं त्याचं वरची साल काढून घेऊन असं पुसून घ्यायची। पुसून घेऊन तुम्ही चिरायची। ते चिरायची तुम्हाला मी दाखवते। आता ती पुसून घेतलेली मैनमुळं जरा पाठीमागची आणि ह्या दोन्ही अशी जरा काढून घ्यायची। एवढी एवढी तुम्हाला तुकडे करायच्या आणि उभ्या अशा बारीक बारीक चिरून घ्यायच्या। ह्या प्रकारे मी सगळ्या मैनमुळाचं चिरून घेते। आता हे मैनमुळाची फोडी सगळी असं आपण ताटामध्ये घ्यायची। हे आलं पण घालून घ्यायचं त्याच्यामध्ये। लिंबाची फोडी, हे साखर घालायची अशी। चवीपुरतं मीठ घालून घ्यायची आणि आता हे मसाला सगळं घालून घेऊन कालवायचे। कालवून मी तुम्हाला दाखवते। हे मी मैनमुळ, लिंबू आणि आलं हे सगळं मी मिक्स करून करायला लागले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाचं वेगळं करू शकता आणि मैनमुळाचं वेगळं करू शकता। तुम्ही वेगवेगळं पण करून घेऊ शकता। आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला। हे मी पेरू असं अशा प्रकारे सगळं चिरून घेतलेली आहे आणि हे मसाल्याचं लोणच्याचा मसाला मी घेतलेला आहे। ह्याचं तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। आता मी ह्याच्यामध्ये हे घालून सगळं कालवते। सगळं व्यवस्थित असं कालवून घ्यायची, म्हणजे प्रत्येक फोडीला ते मसाला लागली पाहिजे तसं कालवून घ्यायची, म्हणजे छान लागते ती। मस्त झाले। बघा किती छान दिसतोय। तोंडात पाणी सुटते अशी व्यवस्थित असं कालवून घेऊन मस्त झाले। आता हे कालवून सगळं झालेलं आहे, मी तुम्हाला सर्विंग बॉलमध्ये दाखवते। आणि ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर वरनं तुम्ही फोडणी करून घेऊन खाऊ शकता। मला ते आवडत नाही म्हणून मी असं केलेली आहे।
पेरूचं आणि माईनमुळ्याचं लोणचं कशी बनवायची हे तुम्ही पाहिलात, हे घरी तुम्ही नक्की ट्राय करा, कशी बनली हे मला नक्की कळवा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आणखीन कोणती नवीन रेसिपी तुम्हाला माझ्याकडून शिकायची आहे तेही मला कळवा। परत भेटूया पुन्हा एक अशीच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।